मोबाईल आणलाय, पण दीदीला सांगितलं नाही मोबाईल आणलाय. तिला म्हटलं उद्या देतो म्हणते ती. आता त्याची रिएक्शन बघू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 7 वाजले ते आता मोर वाटत आलं ज्वारी काढायला. मी आबा, मम्मी, नागू दादा, नानी मागून येते. फोन करतोय त्यांना. नागू दादा फोन बिझी लागतोय, येईल तो 7:30 वाजेपर्यंत. 2 hours later. ह्या दोन सर येत्या, ही वाढदिवस ही इकडची वरून पग आणले ते इथपर्यंत. आता राहिलेले आज संध्याकाळी यायचं. उन्हाचं जास्त करू वाटत नाही, संध्याकाळी यायचं. आबा आणि मी दोघं तर नाही येणार. काय माहिती आबा तरी येते ते का नाही ते. आज नव्याची पुन्हा वेळ. मम्मी तर काय येणार नाही आज. आणि थोडंच राहिले आता. आत्ता विजू दादा, नागूर दादा, आबा, मी, मम्मी, आम्ही होतो 5 जण. म्हणून एवढं तरी झालं, नाहीतर एवढं पडलंय ती पण झालंय काढायला. ही जरा अवघडच आहे काढायचं. ही हा सारा आहे, हा काढा येईल पटापट. ही दोन सारं इकडं, हां, 1, 2, 3 सारे आहे तरी काढायला. म्हणजे कडत आहे ती. ही जरा काढताना लय तापणार आहे. बघू आज संध्याकाळी आलो तर आबा, मी, कोणतरी येईल. मला तरी यायला लागेल आबा. एकट्याने जमत नाही त्यांना. अभ्यास सुद्धा करायला पाहिजे. ही येऊ का? ही राही चांगलं. ठीक आहे, कणीस निघालं होतं. न्यायचं ती मुलगी बाटली पण घे संघ. आता घरी चाललोय, आंघोळ करायची. आज उठले उठले आलो होते लगेच काढायला. A few moments later. पाणी तापवा ठेवले तोपर्यंत कालचा ब्लॉग एडिट करायला राहिले. 2-3 मिनिटाचं झालं सर. बघायला पाहिजे आता एडिट करायला. 10 वाजले त्या. एडिट करतो तोपर्यंत पाणी सुद्धा तापेल. 3 hours later. मराठला घरी आलो होतो पिल्याला सोडायला. तो अंगणवाडीत गेला होता. त्याला घेऊन आलो आता घरी. तुम्ही मला कढीपत्ता पण न्यायचा होता. आज कुठं निवत करायचं असतो त्यासाठी. आणि काय माहिती पाहिजे होती ते सुद्धा घेतली आहे. काय काय बनवायचं असतं ते सुद्धा निवदाला. काहीतरी कुठलीच पौर्णिमा आहे कुठली तरी. आज कुठली तरी आहे गावठी भाषेमध्ये. म्हणजे गावठी माणसं म्हणते त्याला अन्नव्याची पौर्णिमा म्हणते ती. ती आहे आज. त्यासाठी न्यायचं कढीपत्ता तरी अजून घेतो जरा. पपई पिकली का नाही कुठली? पपईचं झाड पिकलीच नाही आज. लिंबोणीला पण लिंबू नाही ते का. पेरूचं काय नाही बारकं दिसतं ते. आलं नाही ते अजून. पिके औषध पी पी. हो भाई मारो, मुझे मारो. जेसीबीमध्ये बसूया. बसूया. जेसीबी ते काम चालू असतं. नाही काम. नाही काम जेसीबीला. चल 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 बघूया. बघूया जेसीबी देते का आपल्याला बसून. काम करते ना जेसीबी? नाही काम करत. आवाज कसा येतो एवढा? चल तू म्हण, तू तर जाऊन बघूया. चला 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 चला. काम चालू आहे. A few moments later. दीदीचा फोन दुरुस्त करा दिला होता 3 दिवस झाले. आज झालाय. नंतर 3 दिवस दीदीनं मला हैराण करून ठेवलं होतं फोन पाय. आज दुरुस्त झालाय.
मोबाईल आणलाय पण दीदीला सांगितलं नाही मोबाईल आणलाय ते. त्या म्हणलं उद्या देतो म्हणते ती. आता त्याची रिएक्शन बघू, दाखव तुम्हाला रिएक्शन काय म्हणते ती. A few moments later. साडेचार वाजता आलो होतो तर साडेसहा झाले ते. तशी इकडं होतं तर थोडंच राहिले की उद्या दिवसामध्ये होईल. उद्या सकाळी आलो किंवा ह्या टायमिंगला आलो, साडेचार वाजता आलो. कोण जरा सगळ्यात राहिलेलं नंतर लग्न सुद्धा आहे परवा दिवशी जायचं, तिकडे सुद्धा जायचं आहे. गाव देव आहे अरे वारे असा टेवर काय पाहिजे पटाप. ज्वारी काढून आता आलो होतो तोपर्यंत मम्मीने सांगितले की निवेद दाखवून या. आज नव्याची पुणे आहे त्याचं चालू आहे आता निवेद दाखवायला. निवड दाखवून झालंय. मागचं वातावरण थोडं चांगलं झालंय ते मला शूट करावं जरा. हां लाव देऊ. चंदा मामा आला का? चंदा मामा कुठे गेला? नाही गा अजून आला, दिसन झालंय. बिल्डिंगच्या माग आहे हिलवर. मगाशी फोन केला होता श्रवणने, तो इथं झेड पी स्कूलमध्ये आलो होतो तर सायकल भेटले चालवायला चालवतो. तू पण आई श्रवण्या आणि बाकी तिघं पण आहे ती. थांब की काय झालं अंगल अंगल मस्त जाय ना बघ तुझ्या. स्किल गेलं तू तुझ्या आता. मुड चिल बाहेर जाऊ नका. आता दे की बघू बघू स्टंड. हा हा स्टंड बघू. कोणती पटली पाहिजे? चेहरा तर दिसाय पाहिजे अंधार त्याचा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. नवीन व्ह्यूअर्सनी सबस्क्राईब करा. बाय.